समुरतीय महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अशी ही बातमी आहे। सोमवारपासून मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा बायोमेट्रिक हजेरी सुरू केली जाणार आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची पद्धत गेले 2-3 महिने बंद होती, मात्र लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रिक हजेरी मुंबईच्या महापालिकेमध्ये बंधनकारक केली जाणार आहे। बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावण्याच्या सूचनाही केल्या जाणार आहेत। तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कार्यालयीन वेळेच्या 60 मिनिटं विलंबानं किंवा 60 मिनिटं आधी देखील बायोमेट्रिक सुविधा देण्यात येणार आहे। मात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचा कालावधी पूर्ण करणं बंधनकारक राहील। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। साम टीव्हीनं काल तसा अंदाजही व्यक्त केलेला होता आणि आज हा निर्णय झालेला आहे। तर सोमवारपासून बायोमेट्रिक पद्धत पुन्हा एकदा सुरू होणार आहे। ही बातमी समोर येते। पूर्व लडाखच्या सीमेवर चीननं सैन्य काही किलोमीटर मागे हटवण्यास तयार असल्याची माहिती समोर येते। सीमेवरील चीनचं सैन्य मागे हटण्यास तयार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भारतीय सैन्यानंही मागे हटावं अशी अट चीननं घातल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तर भारतीय सैन्यानंही काही किलोमीटर मागे हटावं अशी अट चीननं घातली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या दोन देशांच्या कोर कमांडरमध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील चर्चा 12 तास चालली। तर भारतीय लष्करानं दुर्बुक, शयोक, दौलत बेग, ओल्डी रोड या भागांमध्ये गस्त घालू नये अशी चीननं केलेली मागणी भारतानं मान्य केली नाही। चीननं पूर्व लडाखच्या सीमेवरील 6 भागात सैन्य आणून ठेवलंय आणि ते मागे हटायला तयार नाहीये। मात्र आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार चीननं भारतासमोर अट घातल्याची माहिती समोर येते। तिवरे इथल्या धरणफुटीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र तिवरेतल्या ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। हे धरण फुटून 22 घरं वाहून गेली होती, 21 जण मृत्यूमुखी पडले होते। तर 3 महिन्यात येणाऱ्या SIT अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे। तिवरे धरणामध्ये बाधित कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासन त्या काळच्या सरकारनं दिलं होतं, मात्र सध्या तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आलाय। तर कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आलोरे इथल्या पाटबंधारे विभागाची जमा महसूलकडे वर्ग झालेली आहे आणि यासाठी 2 निविदाही काढण्यात आल्यात। दरम्यान लवकरात लवकर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी तिवरेवासीय करत आहेत। असं 50 ते 60 म्हणजे साधारण 100 म्हणाला तरी चालेल मोठा एक पाण्याचा लोंढा दिसत होता आणि त्याच्यामध्ये फ्रीज, TV इतरत्र ज्या गृहोपयोगी सगळ्या वस्तू आहेत अशा दिसल्यावर पायस सरकल्यासारखे झाले जवळजवळ। म्हटलं काय खरं नाही, आमचं काहीतरी वास्तव सगळं संपलेलं आहे। मात्र ज्या वेळेला आम्ही त्या वरच्या मार्गावरून प्रांतांच्या आम्ही गाडीतून वरती आलो बघितलं तर सगळं जवळजवळ संपल्यासारखं दिसलं आणि विसरणं कधीही विसरू शकत नाही। आजच्या घडीला ज्याच्या घरातले 5 कुटुंबीय जातात, गरजा होती आमच्याला काय, पाणी, पिण्याचं पाणी, राहण्याची जागा आणि हाताला छोटं मोठं काम। कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली पण तिथं पाण्याची लास्ट परिण अजून परिण आता उद्या वर्ष होईल पण तिथं पाण्याची व्यवस्था अजून जर पूर्ण झालेली नाही। आता तर पूर्ण जगामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विषय आहे। म्हणजे इथल्या नागरिकांनी एक तर 2 जुलैला प्रसंग आला, आता दुसऱ्याच 2 जुलैला लोकांनी आत्महत्या करावी का असा प्रश्न निर्माण झालेला असं मला वाटतं।